नमस्कार। अक्षय तृतीया आणि रमजान ईद म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाजाची एकता दर्शवणारा दुग्ध शंकरा योग हा आलेला आहे। रमजान ईद निमित्त माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा। त्याचप्रमाणे हिंदू धर्माच्या अक्षय तृतीया निमित्त सुद्धा सर्व माझ्या हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा। देवाच्या कृपेने दोघी हिंदू आणि मुस्लिम ही एकता बळकट राहण्यासाठी देवाच्या कृपेने दोघी योगायोग दुग्ध शर्करा योग आज आलेले आहेत। सर्व बांधवांना माझी हीच विनंती राहणार आहे की अतिशय साधे पद्धतीने घरामध्येच राहून आपल्याला हे सण साजरे करायचे आहेत, कारण सध्या कोरोनाची महामारी ही सर्वत्र पसरलेली आहे आणि आपल्या सर्वांनाच आपली निगा राखायची आहे, आपलं कुटुंबाची निगा राखायची आहे। या कोरोनापासून त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपली जबाबदारी, माझी जबाबदारी, जी शासनाची आपल्यावर, शासनाने जे आपल्यावर निर्बंध लादलेले आहेत त्याला आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे। म्हणून अनावश्यक रस्त्यावर गर्दी करू नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा। आपले दोघंही सण जवळपास मागच्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा अतिशय साधेपणाने आपण साजरे करतो आहोत, पण नक्कीच लवकरात लवकर कोरोना आपल्या पूर्ण देशातून नाहीसा होईल त्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। प्रत्येक नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण लसीकरण करून घ्या, पण लसीकरण केंद्रावर सुद्धा आपण गर्दी करू नका, अनावश्यक गर्दी तेथेही टाळा। ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला जे स्थळ दिलेलं असेल, टाइम दिलेला असेल, त्यानुसारच आपण लसीकरण केंद्रावर जा। पुनश्च एकदा आपला सर्वांना रमजान ईद आणि अक्षय तृतीयाचा खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।